विद्यार्थी मित्रों नमस्कार। सामान्य विज्ञान इयत्ता सहावी प्रकरण सहावे पदार्थ आपल्या वापरातील। मागील पाठामध्ये आपण या प्रकरणातील पदार्थ आणि वस्तू यातील फरक पाहिला होता। पदार्थ सूक्ष्म कणाने बनलेला असतो आणि या पदार्थापासून वस्तू बनतात याविषयी आपण माहिती घेतली। पदार्थांचे प्रकार नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ त्यामध्ये असणारी उदाहरणं याविषयी आपण माहिती घेतली। त्यानंतर पदार्थांची निर्मितीमध्ये रबर कसे तयार होते, रबराचे वल्कनायझेशन म्हणजे काय, त्याचबरोबर कागद कसा तयार होतो आणि कागद काटकसरीने वापरण्याचे महत्त्व कोणते याविषयी माहिती घेतली होती। आज आपण कृत्रिम धागे याची माहिती घेणार आहोत। वाढती लोकसंख्या आणि लोकांची वाढलेली गरज याला अनुसरून कापसापासून बनवलेलं सूत किंवा धागे किंवा नैसर्गिक धागे लोकांची गरज भागवू शकत नाहीत, यासाठी मानवाने कृत्रिम धाग्यांचा शोध लावला। त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले। त्यामध्ये नायलॉन, डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन यासारखे कृत्रिम धागे शोधून काढले। तर नायलॉन म्हणजे काय, तर ह्या धाग्यांचा शोध एकाच वेळेला न्यूयॉर्क आणि लंडन या शहरात लागला। नाय म्हणजे न्यूयॉर्क आणि लॉन म्हणजे लंडन, अशा दोन नावांचं एकत्रीकरण करून नायलॉन हा शब्द तयार झाला। आता नायलॉनचे धागे हे चमकदार, मजबूत, पारदर्शी, जलरोधी असतात। जलरोधी म्हणजे त्याला पाण्याचा परिणाम न होणारे, मजबूत असतात, चमकदार असतात। आपण जे कासरे म्हणतो, नायलॉनचे कासरे, नायलॉनचे दोर हे नायलॉनपासून बनलेले असतात। वजन, वस्त्र, मासेमारीची जाळी ही नायलॉनपासून बनलेली असते। तर मासेमारीची जाळी सुद्धा पाण्यात राहते बराच काळ आणि पाण्याचा परिणाम होत नाही, त्यामुळे नायलॉन महत्त्वाचे असते। आता रेयॉन, रेयॉन म्हणजेच कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रोऑक्साईडच्या रसायनात विरघळून तयार केलेल्या द्रावणापासून धागे तयार करतात, त्याला रेयॉन म्हणतात। यामध्ये वापरतात काय, कापूस आणि लाकडाचा लगदा, आणि हे दोन्ही पदार्थ सोडियम हायड्रोऑक्साईड नावाच्या रसायनात विरघळवतात आणि त्यापासून त्या द्रावणापासून धागे तयार करतात। हे धागे हे मजबूत आणि चकाकी असतात म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असं सुद्धा म्हणतात। म्हणजे रेशमाचे जसे किड्यापासून जे वस्त्र धागे मिळतात रेशमी धागे, तसेच हे त्या धाग्यांप्रमाणे दिसणारे हे धागे असतात म्हणून त्याला कृत्रिम रेशीम म्हणतात। म्हणजेच रेयॉनला पर्यायी शब्द कोणता, तर कृत्रिम रेशीम। त्यानंतर 3 नंबरला डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन यासारखे खनिज तेलापासून मिळणाऱ्या हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक छिद्रे असणाऱ्या चाळणीतून दाबतात। म्हणजे हे हायड्रोकार्बन म्हणजे जे संयुग हायड्रोजन आणि कार्बनपासून बनले त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात। त्यांचं हे बहुवारिक म्हणजे नेटवर्क म्हणजे आपण जाळं तयार केलं जातं, ते जाळं रसायनाचं जाळं हे चाळणीतून दाबतात आणि त्यापासून धागे बाहेर पडतात। ते धागे हे अखंड व लांब तंतुमय असतात, या तंतूंना पिळ देऊन धागे बनवतात। आता हे जे कृत्रिम धागे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वापरतो त्यांचे फायदे काय आहेत, तर हे धागे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात, सर्वांना त्याची गरज भागवता येते। या धाग्याची किंमत खूप कमी असते, अतिशय टिकाऊ, मजबूत असतात, दीर्घकाळ उपयोगात आणता येतात। जलरोधक असल्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया घडत नाहीत। यापासून बनवलेले कपडे लवकर सुकतात, वापरण्यासाठी हलके व सोयीस्कर असतात, चाकाकी असल्याने त्या आपणाला चांगले दिसतात किंवा आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसते। या कपड्यांना सुरकुते किंवा ओरखडे पडत नाहीत, घड्या पडत नाहीत, म्हणून हे ह्या धाग्यापासून बनवलेले कपडे किंवा वस्त्र अतिशय चांगले वाटतात। परंतु यामध्ये काही दोष आहेत, हे वस्त्र जलरोधी किंवा धागे जलरोधी असल्याने शरीराचा घाम शोषला जात नाही। कपड्याचा मूळ उद्देश काय, तर घाम शोषून घेणे, ते घाम शोषला जात नाही, त्यामुळे त्वचेला हे कपडे चांगले नाहीत,
त्वचा कोरडी राहत नाही. उन्हाळ्यात वापरणे अयोग्य. धागे लवकर पेट घेणारे आहेत, म्हणजेच ज्वालाग्रे म्हणजे आपण ज्वाला ज्योतीजवळ नेल्यानंतर किंवा झळाजवळ नेल्यानंतर ते लगेच आग पकडतात. धाग्यांचे सूक्ष्मजीवाकडून विघटन होत नाही, म्हणजे कुजत नाहीत. अशा पद्धतीने आपला हा धडा हा संपलेला आहे. स्वाध्याय सोडवून पाठवलेला आहे. स्वाध्याय पूर्ण लिहून घ्या, नोट्स लिहून काढा. आपल्याला प्रथम सत्रासाठी प्रकरण 1 ते 7 आहेत. गुगल फॉर्म टेस्टवर वर्ड टेस्ट होणार आहे, त्यामुळे अभ्यास करा. 7वा धडा शनिवारी सुरू करतो. धन्यवाद.